सध्या तुम्ही एटीएम मध्ये गेला तर पैसे न मिळताच तुम्हाला परतावं लागू शकतं, कारण एटीएम मध्ये नोटांचा खडखडाट आहे. असं का झालं हे शोधण्यासाठी थेट नाशिकच्या नोट प्रेस पर्यंत आम्ही गेलो आणि कारण शोधून काढलं. पाहूया झी 24 चा 6 स्पेशल रिपोर्ट. कस्टमर्स को बैंक से इस टाइम बहुत ज्यादा दिक्कत है क्योंकि किसी भी बैंक के एटीएम में पैसा नहीं है. प्रॉब्लम्स बहुत है क्योंकि एटीएम्स में पैसे नहीं मिल रहे. ज्यादा एटीएम्स कल तो बहुत घुमा मैं, कहीं भी पैसे नहीं है. एटीएम मध्ये नोटांचा खडखडाट का आहे या प्रश्नाचं उत्तर आम्ही शोधून काढलंय. त्यासाठी आम्ही थेट नाशिक मधली नोट प्रेसच गाठली. नाशिक नोट प्रेस मध्ये एकूण 6 नोटांची छपाई केली जाते. त्यात 10, 20, 50, 100, 200, 500 नोटांची छपाई गेल्या 20 वर्षांपासून सुरू आहे. सगळ्या प्रकारच्या नोटा मिळून दररोज 1,80,00,000 एवढ्या रकमेच्या नोटा छापल्या जातात. त्यासाठी 2,500 कामगार सकाळी 7 पासून 3 शिफ्टमध्ये काम करतात. नोटाबंदीच्या काळात 1,800,000,000 नोटा ह्या नोट प्रेसमध्ये छापण्यात आल्या. नंतर मात्र रिझर्व्ह बँकेनं नोटा छापण्याचे आदेशच दिले नाहीत, त्यामुळे सध्या फक्त 10 आणि 50 नोटांची छपाई सुरू आहे. 10 रुपये आणि 50 रुपयाचं काम पण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालू आहे. जे काही इंडियंट आम्हाला मिळतं प्रेसेसला ते पूर्ण करून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत असतो. पण त्या ठिकाणी 2 गोष्टी आहे ज्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पेंडिंग आहे, त्या म्हणजे 100 रुपयाची डिझाईन आणि 20 रुपयाची नवीन डिझाईन. ते आल्यानंतर या वर्षाला सुद्धा लवकरात लवकर आल्यानंतर या वर्षी सुद्धा आम्ही ते काम सुद्धा पूर्ण करून त्या ठिकाणी देऊ. केंद्र सरकारनं 50 आणि 200 नव्या नोटा बाजारात आणल्यात. 200 आणि 500 नोटांची छपाई परदेशातून येणाऱ्या OVI शाईअभावी थांबल्याचं कारण सांगितलं जातंय. कामगारांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून सगळ्या मशीन्सवर फक्त 10 आणि 50 नोटांचं डिझाईन लावण्यात आलंय. तर दुसरीकडे 20 आणि 100 नोटांचं नवीन डिझाईन आणण्याची तयारी केंद्र सरकार करतंय. पण अर्थ विभागानं हे डिझाईन मंजूर न केल्यानं नोटांची छपाई थांबलीय. नवीन डिझाईन देण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्याला अप्रूव्हल देण्याचं काम मिनिस्टर ऑफ फायनान्स असतं. तर त्यांची ती जबाबदारी आहे की लवकरात लवकर जर त्यांनी ते करून दिलं तर चालू वर्षी जे काही 20 रुपये आणि 100 रुपयाचं मोठ्या प्रमाणात चलनामध्ये त्या नोटा लागतात त्या नोटा मार्केटमध्ये उपलब्ध होतील. वेळोच्या वेळी जर असे अप्रुव्हल्स मिळाले तर आमच्याकरता आणि पूर्ण वर्षाच्या प्लॅनिंग करता त्या ठिकाणी चांगलं राहील. 4 ते 5 वेळेस प्रयत्न केला आहे. कालपासून पण आम्ही बघतोय का कुठल्या एटीएमला पैसे मिळत नाही. गेले 4 दिवसापासून इथल्या दोन्ही एटीएममध्ये पैसे नाही आहे. आमच्या बऱ्याच कर्मचाऱ्यांचे फार हाल अपेक्षा त्यांना सहन करावं लागतं. लंच आवरमध्ये लांब जाऊन त्यांना पैसे काढण्यासाठी जावं लागतं. रिझर्व्ह बँकेनं योग्य नियोजन न केल्यानं 200 नोटांची छपाई थांबवली आहे आणि त्यामुळे एटीएममध्ये खडखडाट झालाय. योगेश खरेसर, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.